खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पोहोचले. नुकसानग्रस्त गावातील काहाळा परिसरातील गारपीटग्रस्त भागात खासदार चिखलीकरांची भेट. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे केल्यास अधिकाऱ्यांना सूचना. नांदेडमध्ये काल झालेल्या वादळी वाऱ्याने नायगाव तालुक्यातील शेकडो घरांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त गावात खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भेट देऊन ग्रामस्थांना धीर दिला. नुकसानग्रस्त गावकऱ्यांना तातडीने अन्नधान्याची मदत देण्याच्या सूचना खासदारांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान नुकसानग्रस्त गावकऱ्यांसह शेतकऱ्यांनी धीर सोडू नये असे आवाहनही खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले. काल रात्री अवकाळी पाऊस गारपीट फार मोठ्या प्रमाणावर झाली आणि अनेकांच्या घरावरचे कौलारू छतपत्र उडून गेले. आता मी ज्या तांड्यामध्ये आहे सुदैवानं घरावरचे तर सगळे पत्र उडाले पण माणसाला मार लागला नाही. एक परमेश्वराचे उपकार जरी असले तरी यांना खाण्या म्हणजे खाण्याला अन्नसुद्धा नाही. आपण लाईटची अवस्था जर बघितली असेल तर सगळे पोल पडलेले आहेत. जनावराला देखील मार लागलेला आहे. शासन पूर्णपणानं शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मजुराच्या पाठीशी उभा आहे. माझ्यासोबत उपविभागीय अधिकारी आहेत, तालुक्याचे सगळे अधिकारी आहेत. या ठिकाणी ज्यांचं ज्यांचं धान्य भिजलंय या लोकांना तातडीनं धान्य देण्याच्या संदर्भातली कारवाई करण्याची सूचना दिलेली आहे. तलाठी आणि ग्रामसेवकाला पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. महावितरणला लाईट चे पोल उभा करण्याच्या सूचना दिल्या. परंतु येणाऱ्या 4 दिवसामध्ये आणखी वादळ येण्याची दाट शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे. तेव्हा मी नागरिकांना पण विनंती केलेली आहे की आपण आता 4 दिवस थोडंसं झपून राहिलं पाहिजे आणि या लोकांना पूर्ण मदत करण्याची भूमिका शासन घेईल एवढं मी या ठिकाणी सांगणार.